अनेक ठिकाणी महिलांच्या सबलीकरणाचे त्यांच्या समृद्धीचे अनेक संकल्प केले जातात, परंतु ते संकल्प किती पूर्तता होते हे सुद्धा एक संशोधनाची बाब आहे. परंतु इथे उलट आहे, इथे ते संकल्प फक्त करत बसले नाहीत तर प्रत्यक्षात त्याचं काम सुरू केलं आणि आज प्रत्यक्ष काम इथे उभं झालेलं दिसून येत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सौ गावकर मॅडम आणि त्यांचे सगळेच या ठिकाणी एकत्रित येऊन काम करणाऱ्या या सगळ्या महिला आणि त्यांना प्रोत्साहन देणारे किरण गावकर यांना मी मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो की अशा प्रकारे काम उभं झालं पाहिजे. फक्त चर्चा खूप झाल्यात आणि त्याच्यातनं संकल्प ठरलेच म्हणजेच काही अंतिम साध्य होता येत करता येत नाही. आणि म्हणून मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण जे काही काम हाती घेतलेलं आहे रोजगार निर्मितीसाठी मेहनत ही काळाची गरज आहे, परंतु त्याच्याचबरोबर तंत्रज्ञान आणि कौशल्य याची जर जोड घातली तर निश्चितपणे आपल्याला कमी परिश्रमामध्ये चांगला रोजगार उभा राहू शकतो, चांगलं आर्थिक उत्पन्न होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण हे उचललेलं पाऊल खरंच अभिमानास्पद आहे. या कारखान्याच्या या सगळ्या कामाच्या आणि आपल्या आपण जे कार्य हाती घेतलं त्या कार्याच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने हा प्रकल्प अधिक वाढीस लागण्यासाठी जिथे जिल्हा बँकेचं सहकार्य तुम्हाला आवश्यक असेल निश्चितपणे ते केलं जाईल. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की या इथल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचे बँक अकाउंट जे असतील ते आमच्या बँकेकडे आपण उघडावेत. त्यानिमित्ताने आपल्याला ज्या ज्या महिलांसाठी योजना आमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही सुरू करतो त्या सगळ्या योजनांचा फायदासुद्धा त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना व्हावा आणि तो आपण सगळ्यांनी करून घ्यावा. आमचे शाखा अधिकारी किंवा इतर अधिकारी वर्ग आपल्यापर्यंत येतील त्यांना आपण सहकार्य करावं आणि जिल्हा बँकेचा उपयोग आपल्या या सगळ्या वाटचालीमध्ये आणि आपल्या कार्यामध्ये करून घ्यावा एवढंच यानिमित्ताने आपल्याला सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.